गाइज माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत घरच्या घरी पनीर कसं बनवायचं. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे. फुल फॅट दूध किंवा आप म्हशीचं दूध पण तुम्ही घेऊ शकता. दुधाला व्यवस्थित अशी एक उकळी आणून घ्यायची. तुम्ही बघू शकता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅसचा वेग बारीक करायचा आणि त्यामध्ये 2 ते 3 चम्मच लिंबूचा रस टाकायचा. जेणेकरून आपलं हे दूध फुटेल आणि त्यातलं पनीर साईडला येईल. हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. पनीर सर्व सेपरेट झालं पाहिजे. मस्त असं पनीर साईडला आलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात. आपण हे पनीर गाळून घ्यायचं आहे. आपण इथे एक पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यावर चाळण ठेवायची आणि त्याच्यावर एक रुमाल असा टाकायचा आणि त्याच्यावर हे आपलं पनीर टाकून घ्यायचं. आपण यात लिंबू ऍड केलं होतं त्यामुळे आंबटपणा येऊ शकतो. त्यामुळे आपण इथे अर्धा ग्लास थंड पाणी टाकणार आहोत आणि स्वच्छ असं पनीर धुवून घेणार आहोत. हे पनीर धुवून घ्यायचं आहे. यातला आता जो पण आंबटपणा राहिला असेल तो निघून जाईल. आता रुमाल हा फोल्ड करून घ्यायचा. याच्यावर जड एक वजनदार असं एक भांडं ठेवायचंय. हे आपण अर्धा तास असं ठेवणार आहोत. अर्धा तास झालेला आहे. आता आपण हे पनीर काढून घ्यायचं आहे. घरी बनवलेलं पनीर हे आपण कोणत्याही डेझर्टसाठी वापरू शकतो. असंच वापरू शकतो. रसमलाईसाठी किंवा कलाकंदसाठी आपण असंच वापरू शकतो. जेव्हा आपण असंच भाजीमध्ये सोडलं तर पनीर विरघळून जातं. त्यामुळे आपण 1 चम्मच कॉर्नफ्लॉअर ॲड करून घ्यायचं. इथे कॉर्नफ्लॉअर किंवा मैदाही टाकू शकता तुम्ही 1 चम्मच. हे मस्त एक चुरून घ्यायचंय.
मस्त असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। आता हे पनीर तयार झालं आहे। पनीरला आता आपण शेप देण्यासाठी एक छोट्याशा डब्यामध्ये काढूयात। आता हे मस्त असं पनीर तयार झालेलं आहे। पनीरला शेप द्यायचा आहे क्यूबिक असा, त्यासाठी आपण इथे एक डब्बा घ्यायचा आहे। एक छोटासा डब्बा घ्यायचा आहे, त्यामध्ये असाच रुमाल एक टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये हे पनीर ऍड करायचं, म्हणजे छान असा चौकोनी पनीर तयार होईल। हे पनीर मी खूप कमी क्वांटिटी मध्ये बनवलेलं आहे, जर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये पण बनवू शकता। माझ्याकडे घरी अर्धा लिटर दूध अवेलेबल होतं, त्यामुळे मी अर्धा लिटरचंच पनीर बनवलेलं आहे। आता रुमाल असा फोल्ड करून घ्यायचा आणि याच्यावर वजनदार अशी एक वस्तू ठेवायची। हे आपण अर्धा तास असंच ठेवणार आहोत। अर्धा तास झालेला आहे, पनीर काढून घ्यायचं आहे आणि त्याचे क्यूब अशा आकारात कट करून घ्यायचे तुकडे बारीक। हे पनीर काढून घेतलंय, मस्त असं पनीर झालेलं आहे। आता आपलं छान असं पनीर झालेलं आहे, आपण बारीक कट्स करून घ्यायचे, अगदी अलगत करून घ्यायचे। तुमच्या हिशोबाने तुम्ही छोटे मोठे तुकडे करून घेऊ शकता। हे आपले पनीर तयार झालेले आहे। तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार। जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।